रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी ज्योती, आपण पाहताय News24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्रात तुमचं स्वागत। पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील काही महत्त्वपूर्ण घडामोडी। शेवगाव शहरात झालेल्या मोठ्या पावसामुळे ठिकठिकाणी घरात जाण्यास गटारी नसल्यामुळे अडचणी तयार झाल्यात। वारंवार नगर परिषदेला सूचना देऊनही या भागातील पाणी जाण्याचा मार्ग कोणत्याही पद्धतीनं काढला गेलेला नाही। या ठिकाणी गटारातलं पाणी जाण्यासाठी कोणतीही सुविधा नगर परिषदेने केली नसल्याचं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे। शहरातील नव्याने तयार झालेल्या प्रभाग क्रमांक 1 ही अवस्था आहे। या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झालेली असताना नगर परिषद मात्र या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहताना दिसत नाहीये, त्यामुळे या भागातील स्थानिक रहिवाशांनी गटारीची मागणी केली आहे। कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी असलेल्या पेंडशेत शिवारात कोल्हार घोटी रस्त्यावर असलेल्या ओढ्यात औरंगाबाद येथील पर्यटकांच्या गाडीला काल रात्री 8:30 वाजता अपघात झाला। वळणाचा अंदाज न आल्याने क्रेटाकार थेट कृष्णावती नदी पात्रात बुडाली आहे। या अपघातात 2 जणांचा गुदमरून मृत्यू झालाय, तर 3रा काचेतून उडी मारून बचावलाय। त्याचवेळी बोलेरो गाडीतून आलेला हा वृद्ध पाण्याचा अंदाज न आल्यानं कृष्णावती नदीत वाहून गेलाय। ट्रॅक्टर आणि जेसीबीने गाडी बाहेर काढून मृतदेह शवविच्छेदनासाठी राजूर ग्रामीण रुग्णालयात आणले आहेत। औरंगाबाद येथील वकिली करत असलेले आशिष प्रभाकर पोलादकर, रमाकांत प्रभाकर देशमुख, अनंत रामराव मगर हा संगमनेरकडे त्याच्या मित्राकडे कार्यक्रमानिमित्त आले होते। जवळच भंडारदरा आहे, तो पाहण्यासाठी गेले होते। त्यांना भंडारदरा येथं जायचं होतं, मात्र त्यांचा रस्ता चुकला। ते सरळ वाकी मार्गे वारुघोशी फाट्याच्या पुढे गेले। रस्ता चुकला लक्षात आल्यावर ते रात्री 8:30 वाजता कळसुबाईकडून भंडारदराच्या दिशेने येत होते। यावेळी पेंडशेत फाट्यावर एका अवघड वळणावर रस्त्याचा अंदाज न आल्याने त्यांची क्रेटाकार थेट सरकत जाऊन कृष्णावती नदी पात्रात बुडाली आहे। त्याचवेळी बोलेरो गाडीतून एक प्रवाशी लघुशंकेसाठी थांबला, परंतु नदीच्या पाण्याचा प्रवाहात तोही वाहून गेलाय। कर्जत तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीस पळून नेल्याप्रकरणी तेथील 3 आरोपींना श्रीगोंदा सत्र न्यायालयानं सक्त मजुरीसह कैदीची शिक्षा सुनावली आहे। फिरोज चांद मुलानी, ओंकार शिवाजी कुलथे, अतुल बाळू आडाव अशी या प्रकरणातील आरोपींची नावं आहेत। कर्जत न्यायालयाचे न्यायाधीश मुजीब शेख यांनी ही शिक्षा सुनावली आहे। 1 जून 2021 रोजी हा प्रकार घडला होता। तालुक्यातील दरगाव येथील अल्पवयीन पीडितेला फिर्यादीच्या कायदेशीर रखवालीतून पळून नेऊन तिला बारामती तालुक्यातील तांदूळवाडी येथे भाड्याच्या खोलीत ठेवून पीडितेच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केला होता। या प्रकरणात आरोपीला मुलगी पळून नेण्यासाठी टेम्पो गाडी उपलब्ध करून पळून नेण्यासाठी मदत केली होती। याबाबत महिला फिर्यादी यांनी कर्जत पोलिसात फिर्याद दिली होती। फिर्यादीवरून मुख्य आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। दारणा गंगापूरच्या पाणलोटात पावसाचा जोर काहीसा ओसरलाय, मात्र मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे। धरणांचे विसर्ग कमी करण्यात आले असून काल नंदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरीत 35,902 क्युसेकने विसर्ग सुरू होता। खाली जायकवाडीत उपयुक्तसाठी काल रात्री 65% झालाय। जायकवाडीने 65 गाठल्यानं नगर नाशिक जिल्ह्यातील धरणामधून पाणी सोडण्याचं संकट टळणार आहे। काल या धरणात 46,000 क्युसेक पाण्याची आवक होती। 8 दिवसांपासून सुरू असलेला पावसाचा जोर ओसरला असला तरी डोंगरदऱ्यातून अजूनही पाणी येत असल्याने भंडारदरा धरणातील पाणीसाठा 75% पोहोचलाय। 11,039 दशलक्ष घनफूट क्षमतेच्या या धरणात काल संध्याकाळपर्यंत पाणीसाठा 8,290 दशलक्ष घनफूट झाला होता। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। News24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। गेल्या काही काळापासून लोकार्पणाचे काही मुहूर्त टळलेला समृद्धी महामार्गाचा शिर्डी ते नागपूर हा टप्पा 15 ऑगस्ट पासून वाहतुकीसाठी खुला होईल अशी शक्यता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात महत्वाकांक्षी ठरलेली समृद्धी महामार्ग वाहनासाठी कधी सुरू होणार याकडे राज्याचं लक्ष आहे। या प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली आहे। 15 ऑगस्ट पासून शिर्डी ते नागपूर हा टप्पा वाहनधारकांसाठी खुला होणार असल्याचं त्यांनी म्हटलंय।
सध्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा आणि जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया राबवण्याची प्रक्रिया सुरू आहे. यात आधी आंतरजिल्हा बदलीपात्र शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी आंतरजिल्हा बदलीपात्र शिक्षकांची साखळी पद्धतीने बदली करण्यात यावी. ही कार्यवाही विहित वेळेत पूर्ण न झाल्यास आणि त्यातून न्यायालयीन प्रकरण उद्भवल्यास संबंधित शिक्षणाधिकारी यांना जबाबदार धरण्याचा इशारा राज्याचे अतिरिक्त मुख्य आयुक्त राजेश कुमार यांनी दिला आहे. हरणांच्या कळपावर हल्ला करणाऱ्या कुत्र्याच्या तावडीतून हरणाचं पाडस सापडल्याची घटना नुकतीच घडली आहे. या हल्ल्यात पाडस जखमी झालाय. मात्र नागरिकांनी कुत्र्यांना हिसकावून लावत पाडसाला त्याच्या तावडीतून बचावलंय. श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव हरेगाव रोड कॉर्पोरेशन परिसरामध्ये हरणाचा कळप भटकंती करत असताना कळपातील काही हरणांवर कुत्र्यांनी अचानक हल्ला चढवला. यावेळी मोठी हरणे पलायन करण्यात यशस्वी झालेत, परंतु छोटे पाडस कुत्र्यांच्या तावडीत सापडले. या ठिकाणच्या वस्तीवरील नागरिकांनी हा प्रसंग पाहताच आरडाओरडा करत कुत्र्यांना तेथून हसकावून लावलाय. तर यावेळी नागरिकांनी पडसावर प्रथमोपचार करत प्रसंगावधान राखत या घटनेची माहिती वनविभाग तसेच पोलीस प्रशासन यांना कळवली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कोपरगाव विभागातील अधिकाऱ्यांनी पुंतांबा येथील स्टेशन रोडवरील अतिक्रमणे येत्या 7 दिवसात काढली नाही तर पुंतांबा येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर शिवसेनेच्या वतीने धडक आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख तसेच येथील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सुहास वहाडणे यांनी दिलाय. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणी योजना उभ्या करून शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून कोट्यावधी रुपये खर्च केले जात आहेत. मात्र दरवर्षी पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित असल्याचंच समोर येत आहे. ऐन पावसाळ्यात जूनमध्ये आरोग्य विभागाने जिल्ह्यातील 2459 पाणी नमुने तपासले, त्यापैकी 85 गावातील 132 नमुने दूषित आढळलेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून नियमितपणे पाण्याच्या नमुन्यांची तपासणी केली जाते. तपासणीत पाणी दूषित असल्याचं आढळून आल्यास संबंधित ग्रामपंचायतींना पाणी शुद्धीकरणाबाबत तसेच इतर उपाययोजना करण्याच्या नोटीस दिल्या जातात. तरी जिल्ह्यातील सर्व गावांना शुद्ध पाणी पुरवठा करणे शक्य होत नसल्याचं दिसून येत आहे. या बातम्यांसह सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत रहा News24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री.